झालं असं संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी गेलो भाजी मार्केटमध्ये मा म्हणजे सात ते आठ वाजता सगळे घरी जाण्याच्या मार्गावरती होते ह्याच्याकडे काही कारली उरली होती कारलेवाल्यांनी मला अक्षरशः पंधरा रुपये किलोला कारली दिली त्याला नको नको म्हटलं तरी त्याने दिली आणि अजून एक्स्ट्रा टाकून पण दिली त्याला म्हटलं बाबा अर्धा किलो दे पण काय सुट्टे पैसे नव्हते आता इतकी कारली आणलं तर ती करायचं काय कारण कधीतरी क्वचित कारल्याची भाजी केली तर करतो आम्ही कारण एवढ्या आवडीने काय कोण खात नाही पण म्हणलं आणली त्यातली थोडीशी तरी भाजी करावी म्हणजे आपले पैसे मार्गी लागलेत असं वाटेल म्हणून छान कारली स्वच्छ धुवून घेतली त्याची बी काढली नंतर लिंबू आणि प मीठामध्ये छानपैकी चुरून घेतली आणि मस्त कांदा लसूण घरचे मसाले कडीपत्ता आणि थोडंसं मिठावरती छान परतून घेतली आणि तरी पण ती कडूच लागत होती पण म्हटलं ठीक आहे शरीरासाठी चांगली आहे म्हणून कधीतरी तर करायलाच पाहिजे आणि पैसे पण मार्गी लागतील छान त्याच्यामध्ये दाण्याचा पूट टाकला आणि मस्तपैकी गरमागरम आपली कारल्याची भाजी चपातीसोबत सर्व केली